नमस्कार, मी ज्योती कपिले। आज मी आपल्यासाठी काव्य कोजागरीचा व्हिडिओ घेऊन आले आहे। आम्ही मनमुक्ता हा फेसबुक आणि व्हॉट्सअप समूह आहे, ज्याची संचालिका आहे कवयित्री संगीता अर्पुणे। संगीता अर्पुणेने कोजागिरी पौर्णिमेनिमित्त आपल्या घरी एक कवी संमेलन छोटीशी मैफिल ठेवली होती आणि त्या मैफिलीची ही झलक मी तुमच्यापर्यंत पोचवत आहे। यजमानीनबाई संगीताने आग्रह केला, ही छान मैफिल जुळवून आणली। बघा सगळ्या कशा प्रसन्नतेने प्रफुल्लतेने वावरताना तुम्हाला दिसत आहेत। आणि वाशी काय, कांदिवली काय, चेंबूर काय, कुठून कुठून तिच्या मैत्रिणी तिच्या प्रेमाखातर तिच्या घरी आलेल्या काव्य कोजागिरी साजरी करण्यासाठी। चंद्र जसा सोळा कलांनी फुलून येतो ना, तसंच बघा या सर्वांचे चेहरे आनंदाने फुलून आलेले आहेत। कवी संमेलन तसं अनौपचारिकच होतं, पण तरीही सूत्रसंचालनाची जबाबदारी डॉक्टर सुरेखा धनावडे आणि सुषमा राऊत या दोघींनी उचलली होती। गावापेक्षा एक प्रतिभा संपन्न कवयित्री संगीताच्या प्रेमाखातर इथे जमलेल्या आहेत। सगळ्यांचं माझ्या घरामध्ये खूप खूप स्वागत। थँक्यू। तर तो मधुचंद्र करायला जातोय, तर तू काय म्हणतो? चल ग सखे अंतराळात जाऊ, चल ग सखे अंतराळात जाऊ, मधुचंद्र कशाला चंद्रावर चिराबू, मधुचंद्र कशाला चंद्रावर चिराबू, बांधिन इमले स्वप्नांचे मी तेथे, बांधिन इमले स्वप्नांचे मी तेथे, नभसांदण्यांचे गजरे तुझला माळू, नभसांदण्यांचे गजरे तुझला माळू। तर जायचं का? गावात न उरले एकांताचे स्थान, गावात न उरले एकांताचे स्थान, की गर्दीच गर्दी फुटपाथ वरही दुकान। चांदणी माझ्या कवितेचं शीर्षक। चांदण्याची पैंजणी ही का अशी विखरून जाते, काळ जातील वेदनेवर का अशा बरसून जाते, विखुरलेल्या त्या कणांनी पायवाटा भरून जाते, चालताना चांदण्याचे घोस हे तुळवीत जाते, तेज पिऊनी वेदनेचे चांदण्या झिंगून जाते, जीव घेण्या जखमेवर का अशा स्पर्शून जा। मस्त। हल्ली बदललेला तू आवडू लागलास मला, हल्ली बदललेला तू आवडू लागलास मला, इतक्या दिवसांची सोबत जरी सूरच लागत नव्हता मला। नको करू लाड तिचे नाहीतर बसेल डोक्यावर, नको करू लाड तिचे नाहीतर बसेल डोक्यावर, विश्वास ठेवला होता सुगीच इतरांच्या सांगण्यावर, पण नसतं रे तसं काहीच, मना लागतो जपायला जर का दिले प्रेम भरभरून, धक्काही लागत नाही आत्मसन्माला। नकोस जाऊ थांब जराशी जेव्हा आरसा मला म्हणाला, ओळखले त्याच क्षणी मी, ओळखले त्याच क्षणी मी, उपास माझा तोही भुलला, उपास माझा तोही भुलला, नखशिखांत मी पाही माझ्या प्रतिबिंबाला टक लावून, नखशिखांत मी पाही माझ्या प्रतिबिंबाला टक लावून, तिरपा कटाक्ष टाकून आरसा, तिरपा कटाक्ष टाकून आरसा, तेव्हा बघतो मजला कटकून, हेतू त्याचा बरा नव्हे की, हेतू त्याचा बरा नव्हे की, मला इरादा त्याचा कळला, ओळखले अंत्यास क्षणी मी, उपास माझा तोही भुलला। मानले मी चंद्र त्याला, मानले मी चंद्र त्याला, रोजची कोजागिरी, मानले मी चंद्र त्याला, रोजची कोजागिरी, या नभीच्या चंद्रमाने डोकवावे का घरी, या नभीच्या चंद्रमाने डोकवावे का। आणि गजल आहे, रात्र रात्र जागतोस, रात्र रात्र जागतोस,
चांदण्या निहारतोस, रात्र रात्र जागतोस चांदण्या निहारतोस, आपुल्याच चांदणीस बिलगण्यास टाळतोस, क्या बात क्या बात, रात्र रात्र जागतोस चांदण्या निहारतोस, आपुल्याच चांदणीस बिलगण्यास टाळतोस। आणि शेर असा आहे की ठेवलेस साठवून एवढे मना तरंग, ठेवलेस साठवून एवढे मना तरंग, रंग बावरी म्हणून कामलाच हिणवतोस। या शब्दावर किती पायऱ्या चढाव्या, उंबरठ्याच भाग सुटावं, ठेचांवर ठेचा घडावा, कॉफी घेऊन परतताना तिच्या मनात असे शंभर गिल्ह, कॉफी घेऊन परतताना तिच्या मनात असे शंभर गिल होते, डोळ्यात पाण्याचे तळे आणि श्वासात प्रायश्चित। हे असं नको होतं घडायला, हे असं नको होतं घडायला, कुणी मनापासून आवडलं तर। असंही आता पायापर्यंत वाकलेल्या मानेला स्वतःच्याच हाताचा आधार द्यायला शिकले आहेत लोक, ते तरबेज झाले आहेत, छाटल्या गेलेल्या प्रत्येक अवयवाला गोंजारण, ते तरबेज झाले आहेत, छाटल्या गेलेल्या प्रत्येक अवयवाला गोंजारण्यात ते तरबेज झाले आहेत, परिस्थितीशी व्यवस्थित जुळवून घेणे, ते तरबेज झाले आहेत गडद अंधारात मिटल्या डोळ्यांनी वाटा शोधण्यात, त्यांचा काही संबंध नसतोच तसा। कविता घेते, कवितेचं शीर्षक आहे कृष्ण किनारा। क्षणात घेते गिरकी राधा हळव्या काठी एकांती, क्षणात घेते गिरकी राधा हळव्या काठी एकांती, सांज सावळी अलगत घेते मिटून पाकळी तो, दूर तिथे रानातून येती ऐकू सूर पाव्याचे, दूर तिथे रानातून येती ऐकू सूर पाव्याचे, कळेल ना राधेला मग का पंजण पेळे धरती, सांज सावळी मिटून घेत असाय तुकडा। पापण्यांवर सूर्य ठेवून तीव्र चंद्र कालवताचे, पापण्यांवर सूर्य ठेवून तीव्र चंद्र कालवताचे, आणि पसरत जाते ओढाळ रात्रीवर आपण आपलं टिकून एकाच जन्मात ती जगून घेते अनेक जन्म, एकाच जन्मात ती जगून घेते अनेक जन्म। आणि कविता शे चंद्रगुण शीर्षक आहे, त्याच्या उन्मत्त मनाची गास आदळत राहायची माझ्या मनाच्या किनाऱ्यावर, त्याच्या उन्मत्त मनाची गास आदळत राहायची माझ्या मनाच्या किनाऱ्यावर, आणि मागत राहायची माझ्या चांदण देहात, आणि मागत राहायची माझ्या चांदण देहातलं उधार माझ्याही डोळ्यात, मग उतरायची पौर्णिमा माझ्याही डोळ्यात, मग उतरायची पौर्णिमा, पण ती त्याला दिसू नये म्हणून ओढून घ्यायचे मी पापण्यांची, पण ती त्याला दिसू नये म्हणून ओढून घ्यायचे मी पापण्यांची जुळ, आणि निर्माण करायचे अमावस्येचा भास, आणि निर्माण करायचे अमावस्येचा भास, तो मात्र कृष्णधून आळवत गाजतच राहिला, तो मात्र कृष्णधून आळवत गाजतच राहिला, प्रपातासारखा पुन्हा पुन्हा कोसळत होता, तो मात्र कृष्णधून आळवत गाजतच राहिला, प्रपातासारखा पुन्हा पुन्हा कोसळतच राहिला, इतका आवेगात इतक्या आवेगात की त्या वेगात माझा ध्रुव ताऱ्यासारखा न ढळण्याचा निर्धार अळवावरच्या थेंबासारखा, माझा ध्रुव ताऱ्यासारखा न ढळण्याचा निर्धार अळवावरच्या थेंबासारखा घनघळून गेला, शेवटी माझ्याही नसा नसा दिल्लीत चंद्र, शेवटी माझ्याही नसा नसा दिल्लीत चंद्र, मी उधाणले पौर्णिमा, मी उधाणले पौर्णिमा होऊन, आणि माझ्या चांदण देहातलं उधाण तो पीत गेला चकोर होऊन, माझ्या चांदण देहातलं उधाण तो पीत गेला चकोर। कवितेचं शीर्षक आहे चाहत। नजरों में छिपी एक अंतरिक हया है, नजरों में छिपी एक अंतरिक हया है, उसमें तुम्हारा ही दीदार गया है, जिंदगी भर तुम्हें कैद करना चाहते हैं, जिंदगी भर तुम्हें कैद करना चाहते वही आस है, यह तो कभी न मिटने वाली प्यास है। काजल की रेखाएं
काजल की रेखाओं के पाश में बंधे हो तुम, काजल जाणून घ्यावी म्हणते या नजरे मधली किमया, मी जाणून घ्यावी म्हणते हलकेच तुझ्या गालांवर एक गझल लिहावी. नवरात्रीच्या काळामध्ये सुचलेली होती मार्केटमध्ये फिरताना. कवितेचं शीर्षक आहे मार्केट. बाजारात गेल्यावर बाई पाहते तिच्यासाठी असलेल्या अनेकविध प्रसाधनाच्या वस्तू. बाजारात गेल्यावर बाई पाहते तिच्यासाठी असलेल्या अनेकविध प्रसाधनाच्या वस्तू, तिला खुश करणाऱ्या बाय वन गेट टू फ्री च्या मोहक ऑफर्स. साड्या सोळ्यांचे खण आणि खण भरलेले असतात. सॅनिटरी मी फोटो काढते. माझं जीवन समृद्ध करणाऱ्या प्रत्येक नात्याला, माझं जीवन समृद्ध करणाऱ्या प्रत्येक नात्याला आता मी तुझ्याच नावाने बोलवत आहे. आता मी तुझ्याच नावाने बोलवत आहे आणि प्रयत्न करत आहे तुझ्यासाठीच त्याची आणि माझी आंतरिक लय सांभाळण्याची. त्यासाठीच तर मी सुरू केली आहे ओंकार साधना. नियमनामुळेच तर सुरक्षित आहे जीवन. तुझं माझं आणि माझ्या सर्व जीवलगांचंही. माझं जीवन समृद्ध करणाऱ्या प्रत्येक नात्याला, आता मी श्वास या नावाने बोलवत आहे. हो, मी तुझ्याच नावाने बोलवत आहे. एकमेकींवर खूप माया, खूप प्रेम, एकमेकींना बूस्ट करणार, नवं करायला प्रोत्साहन देणार. एकदा काय झालं, दूरदेशीचा राजकुमार आला. लेकीच्या डोळ्यात स्वप्नांचं काजळ भरून गेला. लेक त्याची झाली. लग्न दिवशी वळूनही न बघता दूरदेशी गेली. तिथे रुळायला धडपडत राहिली. उतरणार नाही, मातणार नाही, घेतला बसा टाकणार नाही. सेल्फी काढावी कधी मधी, पडावं स्वतःच्याच प्रेमात. पहावं देवानं दिलंय त्यातलं उरलंय का काही आपण. झुरावं कधी मधी जुन्या फोटोतल्या बारकेपणासाठी. अट्टहासाने कोंबावा देह जुन्याच कपड्यात मावळ्यासाठी. मुडीच भयंकर तशी ती, मुडीच भयंकर, पण आज तरी ती येईल असं वाटलं. खूप वेळ वाट पाहिली तिची. तस रखरख त्या दुपारी रणरणत्या उन्हात, ती यावी असं काही कारण नव्हतं. पण कारण नसतानाही एक गझल है, मैं भी जीना सीख रही हूँ. रंग बदलती दुनिया के गलियों से गुजरना सीख रही हूँ. मैं भी जीना सीख रही हूँ. ठोकर पे ठोकर है खाए, सोचा अब संभला जाए. मुस्कानों के बीच रची वो चाल समझना सीख रही हूँ. तारीफों. कवितेचं शीर्षक आहे बदाम. ठरलं होतं ना आपलं, फडफडत्या पदराने झाकळून टाकायचे निळे डोंगर. माळ्याची एखादी पौर्णिमा तू माझ्या केसात. हलकेच कुस्करायचे गुलाब आणि चाखायचा गुलकंद एकत्र. फेसाळत जायचं क्षितिजापर्यंत आणि चढायची इंद्रधनुष्याची शिडी. सूर्यास्ताचा हात हातात घेऊन करणाऱ्या प्रत्येक नात्याला,
माझं जीवन समृद्ध करणार नाही. वंदन, पण तुम्ही सगळे आल्या, खूप छान वाटलं. आपण सगळे भेटलो, मनमुक्तच्या अंगणामध्ये मुक्तपणे बागडलो, त्याचं खूप छान वाटलं. आयोजन केलं आणि आम्हाला सगळ्यांना एकत्र केलं, त्याचा आनंद वाटला. थैंक यू. दरअसल हम लोग जब भी जाते हैं कवि सम्मेलनों में, जहां हमें बुलाया जाता है, एक थोड़ा सा टेंशन सा रहता है, एक टेंशन वाले माहौल में हम बैठे रहते हैं. लेकिन यहां पे हम लोग सखियों की तरह मिले और बहुत ही मज़ा आया. और ये संगीता जी का बहुत बड़ा धन्यवाद, इन्होंने इसके बारे में सोचा और हम सभी लोगों को एक साथ जोड़ा. हाँ, प्रत्येक जन जेव अपनी कविता सादर करत होती, मला जाणवलं की त्या कवितेच्या सहवासात प्रत्येकीचा चेहरा इतका आतून उजळलेला होता आणि प्रत्येक जण त्या क्षणी मूर्तिमंत कविता झाली. त्यामुळे आमची ही कोजागिरी खरोखर इतक्या पौर्णिमा आपल्या अवतीभोवती बघत असताना खरोखर सुंदर साजरी झाली आणि त्याचा गोडवा नेहमी केशरी दुधासारखा मनामध्ये रेंगाळला. गीता तिच्या घरी खूप सुंदररित्या पार पडलं आणि अनेक अनेक प्रतिभावान कवयित्रींनी या ठिकाणी आपलं काव्य सादर करून एकमेकीला प्रेरित केलं आणि एक चांगल्या विचारांची बैठक काव्यातून इथे झाली. थँक्यू. आम्ही मनमुक्त ग्रुपतर्फे आज संगीता अरगुणे यांच्या घरी एक छोटेखानी कवितांचा कार्यक्रम झाला. आज निमित्त होतं कोजागिरीचं आणि त्या निमित्ताने सगळ्यांनी बहुतेक चंद्रावरच्या कविता म्हणते. कोजागिरी असं वाटते 12 वाजता आहे, पण इथे संध्याकाळपासूनच चांदणं पडलेलं आहे आणि आम्ही सगळे खूप आनंद आहे. आणि सगळ्यांनी खूप वेगवेगळ्या प्रकारच्या नवनवीन विषयांवरच्या कविता सादर केल्या आणि आम्हाला खूप मजा आली. आता कोजागिरीचे दूध आम्ही सगळ्यांना एकत्र घेणार आणि या कवितांमध्ये कवितांच्या भाषेतच बोलणार अशी आमची कोजागिरी. धन्यवाद सुंदर चंदेरी राती स्वप्नांचा झुलत झुला थंड या हवेत घेऊन कवेत साजण झुलव मला साजणारे मोहनारे ऐकणारे आमची काव्य कोजागिरी आवडली असेल तर जरूर लिहा. भेटूया परत पुढच्या व्हिडिओत. तोपर्यंत आपली काळजी घ्या. धन्यवाद.